रावण पाहतोय भाजपचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलेलं आहे आणि त्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। आज राज्य निवडणूक आयोगाला आम्ही आमचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते विधान परिषद प्रवीणजी दरेकर, आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार, आम्ही निवडणूक आयोगाला भेट दिलेली आहे। जो विषय निवडणूक आयोगासमोर मी मांडलेला आहे आणि तोच आता मी सरकारलाही आपल्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात आवाहन करणार आहे। हा ओबीसी आरक्षणाचा विषय गेले अनेक दिवस झाले इम्पिरिकल डेटा कोणी करायचा याच्यावर भिजत गोंगड होतं। सन्माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की आता हा इम्पिरिकल डेटा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। हा वेळ घालवल्यामुळे ओबीसींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, हे आरक्षण गेलेलं आहे। आता या निवडणुका ओबीसीचा एम्पिरिकल डेटा तयार झाल्यानंतर आरक्षणाबद्दलचा निर्णय घेतल्यानंतर घेतल्या जाव्यात असं सन्माननीय सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो। पण जर निवडणुकीचं नोटिफिकेशन असं निघालं असेल की या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित असतील, ओबीसीचे वॉर्ड तयार झाले असतील, लोकांनी त्याच्याप्रमाणे नॉमिनेशन दाखल केले असतील, निर्देशन झाले असतील, तर आता काय हा प्रश्न आहे। असं झालं असल्याने जर एससी आणि एसटी सोडून बाकी सर्व जागा ओपन, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्या जोपर्यंत इम्पिरिकल डेटा येत नाही, याचा अर्थ असा होतो की एससी आणि एसटी शिवाय ज्या जागा आहेत त्या सर्व जागा या ओपन टू ऑल आहेत आणि समान न्यायाच्या तत्वाप्रमाणे सगळ्या जागांवर कोणीही नामनिर्देशन करू शकतं। परिस्थिती अशी होती की अध्यादेशावर विश्वास ठेवून ओबीसी आरक्षणाचे वॉर्ड पडले असताना, ओबीसी आरक्षणासह निवडणुका होत असतात असं दिसलं असताना, ओबीसींनी ओबीसीच्याच नॉमिनेशन केलेले आहेत, मग आता ज्या निवडणुका राखून ठेवल्यात त्या केवळ ओबीसी आरक्षणाच्या राखून ठेवल्यात, म्हणजे तिथे परत ओपनच्या लोकांना फॉर्म भरण्याची संधी दिली जात आहे। म्हणजे हे जे बाकीच्या ठिकाणी जिथे फॉर्म भरले गेलेत तिथे मात्र ओबीसींवर अन्याय झालेला आहे आणि म्हणून हा आता ओबीसींवर डबल अन्याय झालेला आहे। ह्यामध्ये ओबीसींचं कुठेही आपल्याला एक्झिस्टन्स दिसणार नाही, अस्तित्व दिसणार नाही अशी भीती मला वाटते। मी सरकारला विनंती करते आणि सरकारला विनंती नाही, माझी तक्रार आहे सरकारविषयी की जर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना आपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा जर हे आरक्षण नाही टिकलं तर आम्ही हे रद्द करून परत सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ अशी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती। अजूनही मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जे सर्व नेते भुजबळ साहेब आहेत, वडवट्टीवारजी आहेत, नाना पटोलेजी आहेत, जे सर्व ओबीसीच्या विषयावर तळमळीने बोलणारे सर्व नेते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा ओबीसीसाठी अन्याय तर आहेच आहे पण हा समान न्याय आहे का? या सर्व जागांवर ओबीसी लढू शकत होतं, त्या जागांवर आज लढू शकणार आहे का? निवडणुकीचे फॉर्म भरण्याचे नामनिर्देशन झाल्याची तारीख संपल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाने फक्त याच निवडणुका राखून ठेवणं हे चूक आहे। मी इलेक्शन कमिशनला विनंती केली आहे की ही निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे, कारण ही निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणासहित घेतली होती, आता जरी ओबीसी आरक्षणासहित नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया रिपीट करा। जोपर्यंत इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत जर तुम्हाला निवडणूक आरक्षणाशिवाय ओबीसीच्या आरक्षणाशिवाय घ्यायच्या असतील तर ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून सर्वांना समान न्याय आणि सर्व ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी दिली पाहिजे। आमची मुख्य मागणी तर निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या शिवाय होऊ नये हीच आहे। निवडणूक आयोगाने नेमकं काय उत्तर दिलं? निवडणूक आयोग काय म्हणाले? निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलंय? निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलंय हे निवडणूक आयोग सांगू शकेल, पण आम्ही त्यांना जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न आम्ही कायद्याने विचारलेला आहे। म्हणजे मला वाटतं आशिषजी पण कायदे तज्ज्ञ आहेत, प्रवीणजी विरोधी पक्ष नेते आहेत, आम्ही रोज असेंब्लीमध्ये कायद्यावरच बोलतो। मी स्वतः ग्रामीण विकास मंत्री राहिलेली आहे। जर तुम्ही समान न्यायाच्या तत्वावर विचार करायचा असेल तर अदर दॅन एससी एसटी ज्या सगळ्या जागा आहेत त्या ओपन टू ऑल असल्या पाहिजे होत्या। फक्त ओबीसीच्या आरक्षण तेवढ्याच जागावरचं थांबवून त्यांच्यावर फार मोठी संकटाची वेळ आलेली आहे। नाही असं काय काय काही संबंध काय? 21 तारखेला मतदान आहे, आज 17 तारीख आहे, या 4 दिवसात आता काय होणार आहे? रद्द होऊ शकते निवडणूक। तुम्ही जर 21 डिसेंबरला निवडणूक घेत आहात आणि तुम्ही फक्त ओबीसीची निवडणूक राखून ठेवत आहात, बरोबर आहे, निकाल राखून ठेवत आहात, तुम्ही एवढा उलटा घास खाण्यापेक्षा निवडणूक रद्द करा। आणि आता जर ओबीसी आरक्षणाशिवाय करायची असेल, जे तर आम्हाला अजिबात मान्य नाही,
तर तुम्ही सगळ्यांना संधी द्या, हे माझं म्हणणं आहे. तुम्ही एवढा गोंधळ घालतायत ना, लोक राखून ठेवतायत ती निवडणूक, त्याचा निकाल राखून ठेवतायत, तिथे परत नॉमिनेशन उपलब्ध करून देतात. तुम्ही तिथे नॉमिनेशन उपलब्ध करून देताय ना संधी, मग बाकी ठिकाणी पण नॉमिनेशन ओपन करा ना, आम्ही पण फॉर्म भरू. मंत्री महाविकास आघाडीने ठराव पास केला होता, मात्र अद्यापर्यंत मला वाटतं आता हा विषय अत्यंत शिळ्याकडील होत आहे. हा विषय काल क्लिअर झालाय, सुप्रीम कोर्टातून काल क्लिअर झालाय. महाआघाडीचे नेतेच म्हणालेत, मंत्रीच म्हणालेत, थोडस चर्चा करू, मुख्यमंत्र्यांशी बोलू, बजेट देऊ. मग आता तुम्ही म्हणताय ना थोड्या दिवस द्या, आम्ही 3 महिने कशाला मागितले होते महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आता इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी? ह्याचा अर्थ त्यांना माहिती आहे की त्यांनाच करावं लागणार आहे. हे सगळं खेळ चाललाय ओबीसीच्या भवितव्याशी. तर राज्य मंत्रिमंडळानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत असं पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरामध्ये दिली आहे. पंकजा मुंडे यांनी याआधीच राज्य निवडणूक आयोगाला अशा आशयाचं पत्र देणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 3 महिन्यांच्या काळामध्ये राज्य मागास वर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं मत त्यांनी मांडलंय. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीचा निधी देण्याचं मान्य केल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. आता कोरोनाचं संकट कमी झालेलं आहे, ओमायक्रॉनची मधामध्ये भीती होती त्यामुळे अनेक अधिकारी धास्तावले होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पुढील 3 महिन्यामध्ये मार्चच्या आत इम्पेरिकल डेटा फार तर आम्ही मार्च यासाठी म्हणतो की त्याच्या अगोदरच हे सगळं करायचं आमचा प्रयत्न आहे. त्याला लागणारा निधी काल उपमुख्यमंत्र्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला तो निधी तर मिळणार आणि त्याच्या संदर्भात आयोगांना सुद्धा विनंती आम्ही मागासवर्गीय आयोगाला करणार आहोत. मागासवर्गीय आयोगाला त्यांच्या स्वतंत्र कक्ष आहेत, त्यांना स्वायत्तता आहे आणि त्यामध्ये त्यांच्या आम्ही फक्त टर्म्स ऑफ प्रेफरन्स काय असावे ते तेवढंच ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे राज्य सरकारला. वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, पाहत रहा साम टीव्ही.